आज दिवसभराच्या सगळ्या घटना बघितल्यानंतर माझ्यासारख्या शेतकऱ्याला असं वाटायला लागलेलं आहे की आमच्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची आता ग्रामपंचायत झालेली आहे आणि सरपंच मुख्यमंत्र्याचा झालाय सरपंच. कुठं घेऊन चाललाय महाराष्ट्र असं सगळ्या आम्हाला खेड्यापाड्यातल्या लोकांना वाटायला लागलंय. आणि हे जे चाललंय ते काही भूषणावं नाही. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे की कसा महाराष्ट्र आहे हे कळत नाही असं एक अत्यंत संतापजनक सगळं चित्र चाललंय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रात्री शपथविधी घेतो हे कशासाठी काही कळत नाही.